बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. कामगार एकजुटीचा येशू, विलीनीकरण झालंच पाहिजे. कामगार एकजुटीचा येशू, विलीनीकरण झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. कृती समितीचा इन्कार असो. कृती समितीचा इन्कार असो. विलीनीकरण झालंच. नमस्कार, मी विटागराचा वाहक जगन्नाथ शिवाजीराव जावीर. गेले 11 ते 12 वर्ष झालं मी एसटी महामंडळामध्ये कार्यरत आहे. आज महाराष्ट्रामध्ये एकच भडका उठलेला आहे. बरेचसे डेपो, त्याचबरोबर डेपोतील अधिकारी कर्मचारी या संपामध्ये उतरत आहेत. या संपाची दिशा अशी आहे सर, महाराष्ट्र शासन याचा एक भाग म्हणून एस टी महामंडळ हे परिवहन खातं हा एस टीचा कारभार चालवतं आहे. परंतु विषय असा आहे, महाराष्ट्र शासनामध्ये ह्या एस टीचं विलीनीकरण होत नाही. आज अब्जावधीच्या अरबोखरबोच्या जागा इस्टेटी, त्याचबरोबर आस्थापना या एस टी महामंडळाच्या आहेत. परंतु होतं आहे काय, ह्या सर्व आस्थापना त्याचबरोबर उत्पन्न देणारी एस टी जी उत्पन्नाची जी साधनं आहेत, बरेचसे शॉपिंग गाळे वगैरे आहेत, हॉटेल्स आहेत, त्याचबरोबर कॅन्टीन, टपऱ्या, लेदर वर्कशॉप, म्हणजे बरेचसे उद्योग या एस टीला पैसे देतात. ते उद्योग सर्व आमच्या मते की सरकारनं सरकारच्या ताब्यात घ्यावेत. होतं आहे काय, तब्बल या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष झालं, आमचे पगार कधीही वेळेवर 7 तारखेला झालेले नाहीत. अपवादाला सुद्धा एखादा महिना असा नाही की 7 तारखेला आमचे पगार झालेत. एकतर कमी पगार, त्यामध्ये बराचसा कर्मचारी आमचा कर्जबाजारी आहे. कर्जबाजारीपणामुळं होतं काय, आलेला पगार आणि लेट आलेला पगार, वेळेत आला तर थोडंफार तिकडं तिकडं मॅनेज होतं आहे, परंतु लेट झाल्यामुळं देणं घेणं आणि चालू महिन्याचा खर्च या गोष्टीचा आमचा ताळमेळ कुणाचाही बसत नाही. अगदी 99.99% कर्मचारी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विषय असा होतो आहे सर, ही एस टी जी आहे, ही एस टी महामंडळ जे आहे, हे महामंडळ शासनानं जर का ताब्यात घेतलं तर यातल्या बऱ्याचशा आमच्या अडचणी आहेत. अगदी मला म्हणायचं आहे जवळजवळ 75%च्या वरच्या अडचणी अगदी म्हणजे सुटून जातील आमच्या या अडचणी जर सरकारनं एस टी महामंडळ ताब्यात घेतलं तर. आज भारत देशा महाराष्ट्रामध्ये बरीचशी महामंडळं आहेत, परंतु एस टी हे एकच असं महामंडळ आहे जे सरकारला पैशाच्या स्वरूपात, कर स्वरूपात उत्पन्न देत आहे. आज शासनाचा कर अगदी कोट्यवधी रुपयामध्ये
एस टी महामंडळ शासनाला देतंय, परंतु हे जर एस टी शासनाची जर असेल, सरकारची जर एस टी असेल, तर ह्या करापासून त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगारापासून थोडंसं महामंडळाला सवलत मिळेल किंवा थोडंसं ओझं हलकं होईल. त्यामुळं आम्ही हा संप वारंवार आम्ही एस टीकडे प्रशासनाकडे मागण्या करून की एस टी महामंडळ जे आहे ते तुम्ही सरकारमध्ये विलीन करा. आजच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समस्या बऱ्याचशा कमी होतील. आता किरकोळ समस्या सांगण्या, किरकोळ म्हणजे त्या मोठ्या समस्या आहेत आमच्यासाठी. अगदी ड्युटी करत असताना, ड्युटीवर असताना, आम्ही एस टीच्या ताब्यात असताना ज्या काही समस्या आमच्या ज्या आहेत त्या मोठ्याच आहेत, परंतु त्यावर चर्चा न करता मला एवढं सांगावंसं वाटतं. हा जो संप आहे हा संप आम्ही एस टीमधील कोणतीही कार्यरत संघटना न घेता त्या संघटनाकडून आमचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळं यातली कोणतीही संघटना न घेता आम्ही हा संघटना विरहित पावती मुक्त कोणत्याही संघटनेचा कोणताही कसलाही सहभाग नसताना कर्मचारी स्वयंस्फूर्तीनं कर्मचाऱ्यासाठी आज लढतो आहे. आज संपाचा चौथा दिवस आहे तरी फक्त आणि फक्त आम्हाला बातम्या येतात त्या तुमचं सेवा समितीचे ऑर्डर काढलेले आहेत, तुमचे सस्पेन्शन काढले सस्पेंड करायचे ऑर्डर काढलेले आहेत, हे अशाच बातम्या आम्हाला ऐकायला भेटत आहेत. परंतु बांधवांनो मला एक विनंती करावी वाटते, जर एस टी आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला एस टी कर्मचारी वाचवायचा असेल तर सरकारला एकमेव हाच पर्याय आहे की एस टीचं शासनामध्ये विलीनीकरण करणं. नमस्कार, मी विटा आगाराचा चालक राजेंद्र शंकर जाधव. माझी आज सर्व्हिस जवळजवळ 22 वर्ष झालेली आहे. याच्या अगोदरी भरपूर संप झालेले आहेत. आम्ही संघटनेमार्फत भरपूर संप केलेले आहेत. 22 वर्ष सर्व्हिस झाले. आता माझी सॅलरी मला बेसिक फक्त 25,000 रुपये आहे. हातात माझ्या सगळं कट होऊन 18-19,000 रुपये येतात. त्यात माझं होम लोन आहे, मी घरासाठी कर्ज काढलेलं आहे, त्याचं माझं जो 12,000 रुपये हप्ता जातो. माझ्या हातात फक्त 8-10,000 रुपये राहतात. माझी आता मुलगी फर्स्ट इयरला आहे, दुसरी मुलगी जी माझी 12वीला आहे, माझा मुलगा आता 8वीला आहे, आणि माझ्या मंडळीला शुगरचा त्रास आहे. विथ माझे वडील आहेत, आता त्यांचं वय 85 वर्ष आहे. म्हणजे करता फक्त मी एकटाच आहे आणि माझ्या मागे ही 7 माणसं. माझ्या तुम्ही म्हणजे 24 तासातला वेळ किती देता? वेळ मी माझी ड्युटी असते 8 तासाची असते. त्यात ही थोडं कुठं जेवणाला हॉट वगैरे असे 9 तासाचा आमचा पिरियड अवर होतो ड्युटीचा, एवढा वेळ आम्ही यांना देतो. तर मग मुंबईला वगैरे गेलो, लांब पल्ल्याला गेलो, तर आमचे 12-13 तास जातात. त्यात आम्हाला मोबाईलला काय मिळत नाही, कुठं 15 मिनटं ओवर टाईम, 20 मिनटं ओवर टाईम. आज आम्ही इथून मुंबईला जर गेलो, आज मुंबईचं रनिंग जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 12-13 तास लागतात ह्या ट्रॅफिकमध्ये, पण आम्हाला त्याचा मोबाईलला फक्त 15 मिनटं नाही तर 20 मिनटं नंतर 25 मिनटं मोबाईलला मिळतात फोर टाईमचा. लांब पल्ल्याचं गार्डन घेऊन तुम्ही जाता, हो, राहण्याची सोय वगैरे? राहण्याची सोय, रेस्टरूम असते, जेवण पण आमचं असते, भत्ता आम्हाला मिळतो. आज मुंबईसारख्या ठिकाणी जर आम्ही गेलो, आमचे 2 दिवस तिथे जातात. एका टायमाने जेवणाचा भत्ता किती दिला जातो? एक नाईटवर जर तिथं पडला, जर सिटी मुंबईसारख्या सिटीमध्ये असेल तर 100 रुपये, ग्रामीणमध्ये असेल तर 75 रुपये, अशा पद्धतीने. आता सांगा मला 75 रुपये आणि 100 रुपये काय? आता विट्यातच खानावळीला 150 रुपये घेतात. हां, मग अशा ठिकाणी आम्ही, ही आमची अवस्था आहे. आज आम्हाला किलोमीटर जर जास्त किलोमीटर जायचं 35-45 पैसे असे किलोमीटर आम्हाला मिळतात. म्हणजे जर अपघात वगैरे झाला तर विम्याचं काय? काही सुद्धा तरतूद नाही. सर्व 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 आमची जवळ आहे. कोणाला आम्हाला कसलंही संरक्षण नाही, ना आम्हाला एस टीचं आम्हाला ना वकील नाही, ना आम्हाला सगळं स्वतःच आमच्या करावं लागतं. मुद्दा सांगा. दुसरी गोष्ट अशी आहे, मेन मुद्द्याकडे आपण जर हे करूया की आजचं 22 वर्ष सर्व्हिस झाली माझी, मी ह्याच्या अगोदरचे भरपूर संप आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही केलेले आहेत. जवळजवळ माझे आमच्या ह्याच्या आधी 4-5 संप झालेले आहेत संघटनेच्या मदतीने. काही केलेलं नाही संघटनेने आत्तापर्यंत आमच्यासाठी. फक्त एवढंच केलं आहे की ह्यांनी कामगाराचं हत्यार उपसायचं, संप करायला लावायचा आणि ह्यांनी ह्यांच्या घरं भरायची, एवढंच ह्यांनी केलेलं आहे. कॉम्प्रोमाइजशिवाय दुसरं काय झालेलं नाही. संप करायचा, 50 मागण्या करायच्या त्यात, आम्ही याव करतो त्या. मग कामगार काय करणार? अरे वा, चांगलं मुद्दे आहे की आपण संप सामील आहे. ह्यांनी चक्काजाम करायचा फक्त चालक वाहक आणि मेकॅनिकलची जीवावर. ह्यांनी चक्काजाम करायचा, ह्यांनी इथं मंत्र्यांपाशी जाऊन ह्यांनी सेटलमेंट करायचं आणि आम्हाला किरकोळ
किरकोळ द्यायचं कुठं महागाई 5% वाढव 10% वाढव अशा हिशोबाने जय हो म्हणायचं आणि कामगारांना कामावर कामगाराला कोणाचा आधार नव्हता. आतापर्यंत हेच चाललेलं आहे फक्त. आज हा सम हे कर्मचारी फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांनी हा अगदी कंटाळून अगदी जीवाला शी कंटाळून आज एवढे आत्महत्या झाले. आता 29-30 आत्महत्या झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. ह्या सर्वांना कंटाळून आज हा आम्ही हा शेवटचा निर्णय आम्ही हा घेतला आहे. एक तर आम्हाला राज्य शासनात विलीनी करा. तुमच्या जे मनाला वाटेल ते आमचं काही बरं वाईट झालं तर सर्वस्व जबाबदार हे सरकार राहील. मी विटागाराचा चालक राजाराम मारुती साळुंके. मी 9 वर्ष झालं विटा डेपोत काम करतो. माझा पगार आता 15-16 हजार रुपये आहे. आणि ह्या संघटना ज्या आहेत त्या आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं कामगाराला मूर्ख बनवत आलेल्या आहेत त्या. आणि ही कामगाराच्या लक्षात आलं की ह्या वेगवेगळ्या राहून वेगवेगळ्या पद्धतीनं कामगारासनी शोषण करते त्या. आणि त्यासनी कळलं हे संप होणार आहे मोठा पडळकर साहेबांचा. त्यावेळी शेनी अचानक संप करून जी ॲटोमॅटिक मिळणारी जी महागाई भत्ता होता जी न मागता द्यायला पाहिजे होता राज्य शासनानं त्याच्यासाठी ह्यानं हे विलिनीकरणाचा लढा विषय बाजूला ठेवून हे फक्त गाजर दाखवलं कामगारासनी. आणि कृती समिती सगळ्या संघटना एकत्र येऊन ही ह्यांनी उद्योग केला आणि ह्यांनी कॉम्प्रोमाइज केलं शासनासंग. आणि अशा पद्धतीने संप मोडीस काढण्यास त्यांनी प्रयत्न केला परंतु कामगार पूर्ण वैतागलेला आहे. त्यांनी ह्या संघटना पूर्ण बाजूला सोडल्या आणि सर्व संघटना विरहित एकत्र आला हा कामगार. आणि हा लढा फक्त विलिनीकरणासाठीच आहे बाकी कशासाठी सुद्धा नाही. आम्हाला फक्त एकच मागणी आहे विलिनीकरण. याच्या व्यतिरिक्त आमची कुठलीही मागणी नाही राज्य शासनाकडे. शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. विटा डेपोचा वाहक गणेश देवकर. मी आपणास फक्त एवढंच सांगू इच्छितो एखादं कोणतंही शासकीय काम असेल त्यावेळेस एसटीचा कर्मचारी शासकीयमध्ये असल्याप्रमाणे त्याला वागणूक दिली जाते. परंतु पगाराच्या बाबतीत विचार केला तर त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय त्या शासकीय नियमाप्रमाणे त्यांना कुठलीही सवलत सेवा मिळत नाही. एसटीचा कामगार हा कोणत्याही प्रकारची शासकीय सेवा बजावत असताना तो शासकीयमधल्या गणला जातो आणि पगाराच्या बाबतीत विचार केला तर त्याला कोणतीही शासकीय सेवेप्रमाणे वागणूक दिली जात नाही. त्याला निमशासकीय दर्जा दिला जातो किंवा त्याला त्या प्रमाणात मोबदला मिळत दिला जात नाही. आणि दुनियेच्या बाजारात एसटीचा कामगार टिकला जात नाही त्यामुळे त्यांचं आर्थिक शोषण मुबलक प्रमाणात होत आहे आणि याचा परिणाम म्हणून ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. आजचा एसटी कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा गंभीर प्रश्न हे चालक आणि वाहक या पदातील सहकाऱ्यांच्या आर्थिक नैराश्यपोटी होत असणाऱ्या आत्महत्या. का आत्महत्या करत आहेत हे कर्मचारी? आज का एवढे जीवावर उदार झालेत? आपले कच्चे बच्चे आई वडील पती पत्नी मुलं बाळं अर्धवट सोडून या फासावर का लटकत आहेत स्वखुशीनं? हा एक ह्याचा हा गंभीर विषय आहे. आणि याच्याकडं एसटी प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो आज जे ज्याने आपल्या महाराष्ट्राचं पालकत्व स्वीकारलेलं आहे असे जे काय महाविकास आघाडी असेल किंवा जे राज्यकर्ते आहेत मुख्यमंत्री साहेब असतील परिवहन मंत्री साहेब असतील यांचं सद्यस्थितीत पूर्णतः दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. भलत्याच विषयाला अवाजवी महत्त्व देऊन महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. वडेरायबाग ग्रामपंचायतीच्या वतीनं आज इथं ग्रामीण तसेच शहरी भागाची जे काही सामान्य लोक असतात त्यांच्या प्रवाशासाठी जी लाईफलाईन ठरते ती एसटी आणि त्या एसटीचा जो कणा म्हणजे सर्वस्व ते म्हणजे चालक आणि वाहक यांची जी काही मागणी आहे की आम्हाला राज्य शासनाच्या याच्यामध्ये पूर्णपणे सेवेत सामील करून घ्या त्याला आम्ही वडेराबाग ग्रामपंचायतीच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा देतो. आणि त्याचं कारण एकच आहे की हे जे चालक वाहक आहेत हे कुठल्याही फॅनखाली बसून पगार घेत नाहीत तर ते त्यांच्या अगदी मणक्याचं पाणी आणि हाडाचा भुगा करून त्यांनी ही सेवा केलेली असते अहोरात्र कष्ट केलेलं असतं म्हणूनच त्यांना हा मोबदला मिळावा असं आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगतो. धन्यवाद.